राष्ट्रवादीला रामराम ठोकत आमदार वैभव पिचड यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजप प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर अकोल्यातील जागा युती नियमानुसार शिवसेनेची होती, पण अखेर वैभव पिचड यांना अकोल्यातून भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार वैभव पिचड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी, बघूया. महाराष्ट्रातील विधानसभा 2019 चा या ठिकाणी रणधुमाळी सध्या सुरू आहेत आणि अकोले मतदारसंघातील अकोल्याची ही निवडणूक खरं तर राज्यभर चर्चेची ठरली आहे. सध्या आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत अकोले मतदारसंघाचे आमदार वैभवजी पिचड. त्यांचे वडील या ठिकाणी 7 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि ते गेली 2 ते सुद्धा या ठिकाणावरून आमदार राहिले आहेत. सर, MKN न्यूजमध्ये मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. तुम्हाला पक्ष नवीन आहे, चिन्ह नवीन आहे, पण मतदारसंघ तो 3 तारखेला तुम्ही आपला अर्ज भरताय, नक्की काय सांगू? आज प्रथमतः या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी माननीय नेत्यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून तिकीट कोणाला भेटेल, काय भेटेल, मित्रपक्षांकडे जाईल का काय, अशी सर्व चर्चा असताना देखील आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय चंद्रकांतदादा असतील, यांनी जो काही विश्वास दिला होता की या मतदारसंघामधलं भारतीय जनता पक्षाचं तिकीट आपल्याला उपलब्ध होईल, आज तिकीट जाहीर केलं. जाहीर होत असताना मला या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या जनतेवर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करत आहे. आपण पाहत असाल का अनेक वर्षापासून या ठिकाणी पिचड साहेब नेतृत्व करत आहेत, परंतु त्याचबरोबरीने या ठिकाणी मला पहिल्यांदा मागच्या पंचवार्षिकमध्ये पहिल्यांदा संधी भेटली. 2014 साली निवडून आल्यानंतर गेले 5 वर्ष या ठिकाणी विरोधामध्ये बसायचं काम झालं. विरोधामध्ये बसत असताना या मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या संदर्भातले प्रश्न सुटले पाहिजेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने गेले 5 वर्ष रस्त्यावर उतरून आंदोलन असतात. किंवा विधानसभेमध्ये देखील मी बोलत असताना मी कर्जमाफी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून बोलत असताना माझ्यावरती तर थेट कारवाई झाली, माझी आमदारकी देखील काही काळाकरता रद्द करण्यात आली होती. कारण एकच होतं की मी ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतोय हे सांगतोय, परंतु आपण पाहत असाल का 5 वर्षातील जे विकास कामं खऱ्या अर्थाने थांबलेत ते विकास कामं पुढं गेले पाहिजेत. बरेच वर्षी या ठिकाणी आपण बोलतोय की चर्चा करतात विरोधक.